आज एक निखिल वागळेंना तुम्ही जिवंत मारण्याचा प्रयत्न केला, एका आसिम सरोदेंना जिवंत मारण्याचा प्रयत्न केला, एका विशंभर चौधरींना जिवंत मारण्याचा प्रयत्न केला, हजारो कार्यकर्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यात संघर्ष आलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात संघर्ष आलाय, छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा संघर्ष सहन केलाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संघर्ष सहन केलाय, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना पावलं पावली संघर्ष आला होता त्यांनी सहन केलंय, राजश्री शाहू महाराजांना वेदोत्तर प्रकरणामध्ये सगळं सहन केलंय, लक्षात ठेवा प्रत्येक संत समाज सुधारक महापुरुषांना संघर्ष सहन करावा लागलाय, त्या विचारांचे तुम्ही आम्ही कार्यकर्ते आहोत, जातीयवाद्यांना त्याच ताकदीनं उत्तर दिलं जाईलच, पण लक्षात ठेवा एका बंदिस्त कार्यक्रमामध्ये सभागृहामध्ये तुमची टाळकी घुसतात, 100-125 मीटरचं अंतर आहे गेट पासून हॉल पर्यंत, पोलिसांचा प्रचंड गराड आहे तरी कसे काय घुसतात, कसे काय घोषणाबाजी करतात, दगड उचलतात, दगड घालतात, निवडणूक लढवायचे म्हणून एक देवधर नावाचा व्यक्ती उठतो जो ब्राह्मण आहे आणि तो व्यक्ती अट्रॉसिटीची त्या ठिकाणी तक्रार देतो, हा काय प्रकार आहे, जातीयवाद्यांचा मनुवाद्यांचा निखिल वागळेंना जिवंत मारण्याचा प्लॅन होता, नुसते निखिल वागळे गेले नसते, विशंभर चौधरी आहेत, ऍडव्होकेट आसिम सरवदे आहेत, एक मुलगी सुद्धा गाडीमध्ये होती, या सगळ्यांना इथल्या जातीवाद्यांकडून पुण्यातल्या मनुवाद्यांकडून ठरवून मारण्याचा प्लॅन होता, त्यांची चूक काय होती ते फक्त महाराष्ट्राचं प्रबोधन करतायत, त्यांची चूक काय आहे ते फक्त संविधान वाचवण्याची भाषा करतात, निखिल वागळेंची चूक काय आहे तर ते या देशातली जी हुकुमशाही आहे त्या विरोधात स्पष्टपणे बोलतात, निखिल वागळेंची चूक एवढीच आहे की संविधानाची भाषा बोलतात, म्हणून त्यांना मारण्याचा प्लॅन इथली जातीयवादी मंडळी करते, हल्लेखोर एवढे कसे काय मस्तवाल झाले, आणि सगळ्यात महत्वाचं पुण्यामध्ये पुणे पोलीस आयुक्त 3 दिवस झाला आले परंतु राज्यामध्ये जी हुकुमशाही किंवा गुंडागर्दी सुरू आहे, पुण्यातल्या सुद्धा पक्षाचं पांघरून घेतलेल्या गावगुंडांना पाठीशी घालण्याचं काम पुणे पोलिसांनी केलंय, महाराष्ट्रामध्ये राहायचं की नाही राहायचं, महाराष्ट्रामध्ये खरं बोलायचं की नाही बोलायचं, महाराष्ट्रामध्ये खरा इतिहास सांगायचा की नाही सांगायचा हे कोण जातीयवादी ठरवणार, काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं, कायदा जेवढा तुमच्यासाठी आहे तेवढा आमच्यासाठी आहे आणि सत्तेवर आहात ना, निखिल वागळेंनी काय बोललं असेल, काय चूक केली असेल, अरे एक पुण्यामध्ये भाजपचा म्हणजे लोकसभा निवडणूक लढवायचे म्हणून एक देवधर नावाचा व्यक्ती उठतो जो ब्राह्मण आहे आणि तो व्यक्ती अट्रॉसिटीची त्या ठिकाणी तक्रार देतो, हा काय प्रकार आहे, म्हणजे तुम्हाला कायदा कळत नसेल, तुम्हाला आपण काय करतोय हे कळत नसेल, तर याच्यापेक्षा तुम्हाला निर्बुद्ध म्हणावं का तुमच्याविषयी चर्चाच करू नये, हा साधा सरळ विषय, जाणीवपूर्वक निखिल वागळेंवर खोटा गुन्हा दाखल केला, करे ना का, तुमचा तो अधिकार आहे कारण सत्ता तुमच्या हातात आहे, गृहमंत्री महोदय ज्या पद्धतीनं निखिल वागळेंच्या गाडीवर चढून डेक्कनच्या खंडोजी बाबा चौकामध्ये ज्या पद्धतीनं गाडीवर थैथया नाचत होते, नुसता तक्रार किंवा नुसता किरकोळ गुन्हा दाखल करून उपयोग नाही, कायदा सुव्यवस्थेच्या 3-13 उद्ध्वस्त झालाय, महाराष्ट्र कुणीतरी वाचवा हात जोडून विनंती आहे, कारण राज्यकर्ते वाचू शकतात, आम्ही महाराष्ट्र वाचवण्याची भाषा केली आमची ती जबाबदारीच आहे, परंतु हे जातीयवादी मंडळी कशा पद्धतीनं हल्ले करतायत हे फार भयानक आहे, मित्रांनो काल पुण्यामध्ये निर्भय बनो हा या टायटल खाली विद्यापीठामध्ये ललित कला केंद्राच्या त्या विद्यार्थी कलाकार मुलांवर जो काही हल्ला करण्यात आला तिथंही हीच सगळी टोळकी होती, पोलिसांना सगळं माहिती आहे विद्यापीठात गोंधळ घालणारे आणि त्या कलाकारांना मारहाण करणारे कोण आहेत, पुणे पोलिसांना हेही माहिती आहे काल निखिल वागळेंच्या गाडीवर किंवा त्यांना जिवंत मारण्यासाठी कोण गाडीवर थैथया नाचत होत, ते सगळे पोलीस दप्तरी त्यांची नोंद सुद्धा झाली, किरकोळ गुन्हा दाखल केला, किरकोळ माणसं मारण्याचं सर्टिफिकेट कदाचित ह्या मनुवाद्यांना मिळालं की काय, पण लक्षात ठेवा कायदा आणि न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे,
तुम्ही आज उन्माद कराल, उद्या उद्या सरकार बदललं आणि तुमच्या हातातून सगळं गेलं, मग सरकार येईल किंवा न येईल किंवा सरकार बदलेल न बदलेल हा नंतरचा विषय. माणसं मारायची सुपारी तुम्हाला कुणी दिली? जातीयवादी पद्धतीनं टोळक्याने हुकूमत गाजवायची सुपारी तुम्हाला कुणी दिली? पुरोगामींना आमचं या माध्यमातून स्पष्ट सांगणे, आता तरी जागे व्हा. फक्त कौतुक एवढंच आहे, पुण्यातले सगळे पुरोगामी पक्ष संघटना विचारधारेच्या नेते सगळे सगळ्या पक्षाचे एकत्र आले आणि निखिल वागळेंवरचा तो हल्ला जरी झाला असला तरी परतून लावण्याची ताकद सुद्धा पुणेकरांनी दाखवली. कार्यक्रम सुद्धा दणक्यात झाला, कार्यक्रमाला पण हजार लोकांची गर्दी होती, हजारो लोक उपस्थित होते. मी प्रत्यक्षदर्शी तिथं होतो. ज्या पद्धतीचा उन्माद होता, ज्या पद्धतीची अरेरावीची भाषा होती, पोलिसांना जुगारून हे जातीवादी टपोरी गुंड जे आतमध्ये घुसले आणि आतमध्ये घुसून घोषणाबाजी करत होते. चूक काय होती? भूमिका मांडण्याची. याच्या अगोदर कुणी भूमिका मांडल्या नाहीत, याच्या अगोदर कुणी भाषण केली नाही किंवा महाराष्ट्रात करत नाही ना. गाव गुंड का मस्तवाल झालेत का त्यांना माहितीये? त्यांच्या एका आमदारांनी पण सांगितलंय की आमचा बॉस तिथं सागर बंगल्यावर बसलाय, तुम्ही काहीही करा, कसाही उन्मत करा, कशीही गुंडागर्दी करा, काही होणार नाही. आणि तेच होतंय. महाराष्ट्राचा यूपी बिहार करून टाकलाय, अहो ते सुद्धा राज्य चांगले असतील त्याच्यापेक्षा बकाल अवस्था या महाराष्ट्राची ह्या जातीवाद्यांनी केली. अंगावर जातात काय, घोषणाबाजी करतात काय त्या ठिकाणी? अहो इतक्या गाड्याच्या काचा फोडल्यात, तुम्ही बघितल्याच असेल, मी दाखवायची पण गरज नाही. गाडीवर चढतात काय? बर, सगळ्यात महत्वाचं, चार चार पाच पाच तास वक्त्याला आयोजकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी असीम सरोदेंच्या घरामध्ये डिटेन करून ठेवलं. चूक काय? त्यांची भाषण करतात म्हणून. अरे कायद्याचं काय चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये? दिवसा ढवळ्या लोकप्रतिनिधींकडून तेही सत्ताधाऱ्यांकडून गोळ्या घातल्या जात आहेत, काय चाललंय? गृहमंत्रीचा कार शब्द बोलायला तयार नाही. गृहमंत्र्याचेच कार्यकर्ते निखिल वागळ्यांना जिवंत मारण्यासाठी त्यांच्या अंगावर जातात. गाडीच्या काचा पुढून फोडल्या, मागून फोडल्या, गाडी डॅमेज केली. निखिल वागळे आणि विशंभर चौधरी, असीम सरोदे ज्यावेळेस गाडीच्या बाहेर उतरले, गाडीच्या काचा त्यांच्या कपड्यांमध्ये होत्या, गाडीच्या काचा त्यांच्या शूज पर्यंत गेल्या होत्या. रक्त सांडलं नाही पण रक्तरंजित क्रांती करण्याची चाल या जातीवाद्यांची होती, गावगुंडांची होती, पुण्यातल्या भाजपच्या गावगुंडांची होती, हे अत्यंत निषेधार्य आहे. मी तिथं सगळं बघत होतो, सगळे डिफेन्स करत होते, सगळे त्यांच्या विरोधात घोषणा देत होते. आम्हाला फक्त प्रश्न एवढाच पडत होता आणि महाराष्ट्राला सुद्धा पडलाय की आता आपल्याला यांना जर यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं असेल, आपल्याला एकत्र यावं लागेल. आपल्याला सगळ्यांना पक्षाच्या जातीच्या धर्माच्या उतरंडी बाजूला ठेवून, इगो बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल. हा कळीचा मुद्दा आहेच, पण ही हुकुमशाही एका बंदिस्त कार्यक्रमामध्ये सभागृहामध्ये तुमची टाळकी घुसतात, 100-125 मीटरचं अंतर आहे गेट पासून हॉल पर्यंत, पोलिसांचा प्रचंड गरड आहे, तरी कसे काय घुसतात, कसे काय घोषणाबाजी करतात, दगड उचलतात, दगड घालतात. अरे काय चाललंय पुण्यामध्ये? हे पुन्हा महात्मा फुलेंचं आहे, हे पुन्हा राष्ट्रमाता जिजाऊंचं आहे, हे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, हे पुन्हा सावित्रीबाई फुलेंचं आहे, सत्यशोधक चळवळीचा पुणे जातीवाद्यांचं नाही. तरी पण पुण्यामध्ये ज्या पद्धतीचा धुडगूस घातला तुम्ही, घातला पण तुम्ही पुरोगामी जागे केले, तुम्ही धिंगाणा केला, पुरोगामी एकवटले, तुम्ही नाटकं केली, पुरोगामी आता पेटून उठतील आणि तुम्ही गुंडासारखं गाडीवर किंवा जिवंत मारण्याचा प्रयत्न केला, पुरोगामी आता घराघरापर्यंत पोहोचतील आणि चांगली बांधणी करतील, लोकशाही वाचवतील, संविधान वाचवतील. या देशामध्ये जातीयवाद्यांच्या मुसक्यात डाब्या सुद्धा कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी हे करतील. प्रश्न फक्त एवढाच आहे, तुम्ही आम्ही एकत्र येणार आहोत की नाही, बोलणार आहोत की नाही आणि पुढे जाणार आहोत की नाही.
आज एक निखिल वागळेंना तुम्ही जिवंत मारण्याचा प्रयत्न केला, एका असीम सरोदेंना जिवंत मारण्याचा प्रयत्न केला, एका विशंभर चौधरींना जिवंत मारण्याचा प्रयत्न केला, हजारो कार्यकर्ते पुरोगामी विचाराचे संविधान रक्षणासाठी देशाच्या हितासाठी केंद्राची किंवा राज्याची हुकुमशाही कोणीच सहन करणार नाही, पण जो राजकीय मस्तवालपणा खुर्चीचे जे उभी आहेत त्या फार भयानक आहेत। आज जोडून विनंती आहे पोलीस प्रशासनाला, तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संरक्षण देऊ शकत नाही किंवा कायद्याचं रक्षण करू शकत नाही, पण त्या गावगुंड नरभक्षकांना जर तुम्ही पाठीशी घालणार असाल, आमच्याच बहुजन समाजाचे पोलीस बांधव जर जातीयवाद्यांचं त्या ठिकाणी हित जपत असतील तर कायदा आपल्या राज्यात, आपल्या पुण्यात, महाराष्ट्रात राहिला का नाही राहिला हा सर्वसामान्य माणसांनी विचार करायचा आहे। पण लक्षात घ्या, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यात संघर्ष आलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात संघर्ष आलाय, छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा संघर्ष सहन केलाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संघर्ष सहन केलाय, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना पावलोपावली संघर्ष आला होता त्यांनी सहन केलंय, राजश्री शाहू महाराजांना वेदोत्तर प्रकरणामध्ये सगळं सहन केलंय, लक्षात ठेवा। प्रत्येक संत समाज सुधारक महापुरुषांना संघर्ष सहन करावा लागलाय, त्या विचारांचे तुम्ही आम्ही कार्यकर्ते आहोत, जातीयवाद्यांना त्याच ताकदीने उत्तर दिलं जाईलच, पण लक्षात ठेवा ज्या दिवशी सगळे लोक लोकहितासाठी, समाज हितासाठी, सामाजिक क्रांतीसाठी आणि राजकीय परिवर्तनासाठी एकत्र येतील त्या दिवस आणि त्या दिवशी सुद्धा ह्या सगळ्या जातीयवाद्यांच्या अक्षरशः दात किळी बसतील, यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही, एवढी ताकद वाढेल, वाढवावी लागेल। तुम्ही विरोध करत राहा, आम्ही सगळे एकत्र येत राहू आणि परत एकदा म्हणू इन्क्लाब जिंदाबाद, आम्ही म्हणू संविधान जिंदाबाद, आम्ही म्हणू लोकशाही जिंदाबाद। लक्षात ठेवा, तुम्ही हल्ले करू शकता कारण तुम्ही पुळचट आहात, तुम्ही घाबरट आहात, तुम्हाला सत्तेची भूक आहे। आम्ही लढत राहू कारण आम्हाला क्रांतीची आस आहे। धन्यवाद। जय जाऊ, जय शिवराय।